बेल आयकन प्रेस करा आणि राजश्री मराठीचं एकही अपडेट मिस करू नका. दादा कोणके? मराठी सिनेमातील विनोदाचा बादशाह. याच दादांनी अनेक उत्तमोत्तम विनोदी हिंदी मराठी चित्रपटांची निर्मिती करून प्रेक्षकांना अक्षरशः पोट धरून हसायला लावलं. त्यांच्या सर्वच चित्रपटांनी हाऊसफुलचा बोर्ड पाहिला. तसंच त्यांच्या सिनेमांनी आणखीन एक उच्चांक गाठला होता, तो म्हणजे सलग 9 रौप्य महोत्सवी सिनेमे मराठीत देण्याचा. अरे ते अस्वल माझा मुकाच गेला बघत होत. काय करते खाऊ काय करते मागं काय येते पुढे काय जाते. मी बी त्याचा भाव होतो, त्याला घुलवत घुलवत असं खाण्यामध्ये गुंगावलं, जसं खाली वाकलं पाठीवर पाय देऊन छलांग मारून डबऱ्याच्या वर. यातले काही उल्लेखनीय चित्रपट म्हणजे सोंगाड्या, मुका घ्या मुका, एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या आणि योच नवरा पाहिजे. सिनेमांची निर्मिती करताना आणखीन एक बाब त्यांनी अगदी ध्यानात ठेवली होती, ती म्हणजे काहीही करून आपले चित्रपट किंवा आपलं विधान वादग्रस्त ठेवायचं, जेणेकरून त्याचा फायदा आपल्या चित्रपटाला होईल. अगदी नावाच्या निवडीपासून ते त्यांच्या चित्रपटातल्या द्विअर्थी संवादापर्यंत दादांनी आपल्या अनोख्या शैलीत ते प्रेक्षकांपर्यंत चर्चेत ठेवलं. अहो तोंडातलं भरलेलं तोंडानं कसं उडेल? हे तोपच तोंड, हे आपलं तोंड. आता आपल्या तोंडाने खाल्लं मग तोंडातलं भारी येईल का? असाच एक प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो की खरोखर दादा कोंडकेंच्या सिनेमांची नोंद गिनीज बुक मध्ये झाली होती का? तर याचं उत्तर आहे नाही. एकदा झालं असं की पत्रकारांसमवेत संवाद साधत असताना दादा सहज म्हणाले होते की मी इतके रेकॉर्ड ब्रेक हिट सिनेमे दिलेत की याची लवकरच गिनीज बुक मध्ये नोंद होणार आहे. दादांचं हे वाक्य खरं मानून त्यावेळी पत्रकारांनी दादा कोंडकेंच्या विक्रमी चित्रपटांची गिनीज बुक मध्ये नोंद अशा स्वरूपाची बातमी बनवली. आणि ही बातमी वाऱ्याच्या वेगानं अशा तऱ्हेनं पसरली की सामान्य प्रेक्षकाला देखील हेच खरं वाटलं. पण प्रत्यक्षात दादा कोंडकेंच्या कोणत्या सिनेमाची नोंद गिनीज बुक मध्ये झाली नव्हती हेच सत्य आहे. मला आपल्याकडे काम करायचंय बघा. काय काय येत तुला? मला गाढवासारखं वळडतो, कावळ्याचा आवाज काढतो, अहो कोंबड्यासारखं काय मोरडतो उठतो मी वळडू. नाही नको. आपल्या चित्रपटांची चर्चा सतत लोकांच्या तोंडी राहावी याच हेतून दादा अशी काही खेळी खेळत जी हमखास यशस्वी आणि लोकप्रियही ठरत. दारकी म्हणजे एक लग्नाची तीन हाऊसच्या हाऊस 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 म्हणजे प्रेमाच्या प्रेम प्रेम म्हणजे मोहब्बत. पण आजही दादांचा चाहताच काय? पण बहुतेक मराठी माणसं अभिमानाने हेच उत्तरतात की दादांच्या सिनेमांनी गिनीज बुक मध्ये समाविष्ट होण्याचा बहुमान मिळवलाय. अर्थात या लोकप्रिय युक्तीचे शिल्पकार खुद्द दादा कोंडकेच होते. म्हणूनच दादा कोंडके खऱ्या अर्थानं मराठी चित्रपटाचा दादा माणूस शोभून दिसतात. मराठी सिनेमातील अशाच काही रंजकदार गोष्टी जाणून घेण्यासाठी पाहत राहा राजश्री मराठी.